चला चला चल, झाली का मग झोप? प्राण झोप झाली? तर हाय सर्वांना, कसे आहात? बरे आहात ना? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचे स्वागत करत आहे. तर माझे पूर्ण काम आवरून झालेले आहेत, जेवण हे झालेलं आहे. आता आरवीला अंगणवाडीमध्ये नेऊन देते. मग रामू सू केला का बे? आणि याला इंजेक्शन भेटले तर तो काही राऊंड राहिलेला नाही. काल इंजेक्शन भेटली याला, एक पाय सुजलेला आहे मांडी इथून, तर म्हणून एक दोन इंजेक्शन भेटले दोन मांडीला. शू केला, ओला ओला करून ठेवू ना. तर पॅन्ट बदलवून देते अशा, आणि तिले अंगणवाडीमध्ये नेऊन देते. गुड मॉर्निंग माझ्या गोड मित्रमैत्रिणींना. तर कसे आहात? बरे आहात ना? आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे. तर हा बुधवारचा व्हिडिओ आहे, आणि रामला मंगळवारला इंजेक्शन भेटले दोन मांडीला. तर एक मांडीला खूपच असा सूजन आलेला आहे, तर दोन इंजेक्शन भेटलेले आहेत मांडीला. तर तो पॅन्टसुद्धा घालू देत नव्हता, तर खूप रडत होता. आणि मंगळवारी म्हणजे खूप असा रडला, सायंकाळपासून सुरुवात झाली त्याची रडाची. जेव्हा इंजेक्शन दिलं तेव्हा काही रडला नाही जास्त, पण सायंकाळपासून जास्त दुखत असेल त्याच्या इंजेक्शनचा भाग, तर तो खूप असं रडत होता. आणि पॅन्टसुद्धा घालू देत नाही, असा म्हणजे आपला हात जर लागला त्याला रडायला सुरुवात करते तो. तर आरोची पण तयारी झालेली आहे, माझं जेवण वगैरे सर्व झालेलं आहे. तर हिला अंगणवाडीमध्ये नेऊन देते. म्हणजे इथे रामचं पॅन्ट घालून झालेलाच आहे, आणि जे वागर आहे ओली केली तर ते मी बाहेर वाळू टाकणार आहे. आणि काही बेडशीट वगैरे काही टाकलेलं नाही मी दिवाणावरती, कारण की त्यांना सू केला होता, तर मी धुवून घेतली त्या बेडशीटला. तर आधी हे लहान वाकर आहे, याला पण बाहेर मी वाळू टाकून घेते. तो तर आता तिला अंगणवाडीमध्ये नेऊन देते. रामची काही आंघोळ झालेली नाही, कारण त्याची इंजेक्शन जास्त दुखत आहे. तर मी त्याची फक्त हात धुवून देणार आहे. तर झोपून उठलाय तर चिडचिड तो असा करून राहिलेला आहे. तर बघू शकता आरुची आली समोर समोर, आणि मी आरुच्या मागे मागे आहे. तर याला पकडायला म्हणजे असं एवढचा हात जर लागला त्याच्या मांडल्या तर खूप असा वाढते. आणि आता चौकात आलेलो आहोत आम्ही. तर बघू शकता आमच्या गावचा गणपती इथंच बसते, म्हणजे दरवर्षी इथंच मांडल्या जाते गणपती. आणि हा मोठा असा चौक आहे, इथं जेवण वगैरे इथंच देते या चौकातच. आणि इथंच अंगणवाडी आहे एका साईडला, आणि समोर गेला तर सरकारी दवाखाना आहे. तर असा आहे गणपती, मस्त या दर्शन घ्यायला. पण तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या. तर मग अंगणवाडी सुरू आहे का? जाऊन पाहिली तर मग काही सुरू होते नाही, बंद होते अंगणवाडी. तर मग आता वापस आम्ही घरी जातो. तर इकडे सायंकाळचा टाइम झालेला आहे, सायंकाळचे वाजले, साडेचार वाजलेले आहेत. आणि यांची दुपारची पण झोप झालेली आहे दोघांची पण. तर आम्हाला बसून ठेवलेले तिथं, कसा तो स्वतःहून काही बसत नाही, कारण की त्याची मांडीला असं इंजेक्शनच आहे दोन मांडीला. एक तर मांडी सुजलेलीच आहे, तर त्याला चालता पण नाही येत, आणि बरोबर व्यवस्थित बसता पण नाही येत. तर तो त्याला असं व्यवस्थित बसवून आलेली आहे. तर तो बसलेला आहे, त्याच्याजवळ दिली आहे शेव खायला, आणि तो शेव खाऊन राहिलेला आहे. तर तोपर्यंत भांडी तरी घासते म्हणली, कारण की मग तो राहणार नाही. तर आता तो चांगला खेळून राहिलेला आहे, त्याच्या जेवढं खायला दिली तर आता बसलेला आहे तो. तर तोपर्यंत भांडी तरी घासून होते म्हणली माझी. तर टोपल्या पण घासायला आणलेली आहे मी भाजीपाल्याच्या, कारण की आज बाजार आहे कडुलीचा आमच्या गावावरून, म्हणजे 5-6 किलोमीटर आहे कडुली. तर तिचा आज बाजार आहे. तर आरोचे पप्पा जेव्हा कामावरून येतील तिकडूनच ते बाजारात पण जाणार आहेत. तर सर्व खाली झाला होता, भाजीपाला सर्व संपलेला होता. तर मी म्हणलं घासून तरी घ्यावा हे टोपल्या, मग काही ठेवायला काही भेटत नाही. मग जेव्हा मग आपल्याला गरज पडते भाजीपाला ठेवायची, तर मग ते किटले राहते, तर मग इच्छा नक्की ठेवण्याची. तर मग घासून घेतलेले बरं राहते मग. तर मी सकाळी सोयाबीनच्या वड्याची भाजी बनवलेली होती, आणि आरवीला पण भूक लागली होती, तर तिला सोयाबीनच्या वड्याची भाजी दिलेली आहे. आणि ते पोळी भाजी खातेस, तिला आवडते पोळी भाजी, आणि सोयाबीनच्या वड्याची भाजी तिला आवडली. तर मी माझी इच्छा राहिली, म्हणजे जेव्हा माझी आवडती भाजी राहिली तेव्हाच मी दुपारला जेवण करते, नाही तर जास्त काही असं जेवण करत नाही मी दुपारला. तर आता भांडे तर पूर्ण घासून झालेले आहेत, तर मी धुवून पण पूर्ण घेऊन घेते भांडे. आणि एका ताईनं मला कमेंट केली होती की ताई तू तेच तेच व्हिडिओ टाकते म्हणून रोजच, तर मला त्या ताईला म्हणायचं आहे. तर माझे जसं एक रूमचं रुटीन असतं तेच तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते, कारण की मला जसं जमलं तसं मी शेअर करते तुम्हाला. पण रोजचे व्हिडिओ तेच तेच कुठं टाकते मी, वेगवेगळे या पद्धतीने मी व्हिडिओ टाकत आहे ना रोज. असं नाही की एकच भाजी, आज हे भाजी बनवली वांग्याची, की ते वांग्याचीच भाजी बनवत आहे तेच व्हिडिओ टाकत आहे, असं नाही ना. वेगवेगळेच व्हिडिओ टाकत आहे ना मी,
आणि माझे जसं माझे एकच रूम आहे तर त्याच रूममधलंच तुमच्यासोबत शेअर करत जाणे, दुसरं कोणते शेअर करत जाऊ आणखी सांगा तुम्ही पण. तर असो, तर त्या ताईनं कमेंट केली तर मला काही वाईट वाटलं नाही, फक्त मी असं म्हणली आहे की तेच तेच व्हिडिओ नाही येत आहे. तर मी प्रयत्न करीन मी आपल्याकडून दुसरा व्हिडिओ आणखी नवनवीन टाकण्याचा, जसं माझं जमलं तसं. पण जसं माझं एक रूमचं आहे ते तर दाखवाच लागलं आपलं जसं रुटीन आहे रोजचं. तर आता इथे भांडे म्हणजे घासून झालेलेच आहे आणि टोपलं पण घासून झालेलेच आहे, तर याला पण आता धुवून घेणार आहे. तर इकडे पूर्ण भांडे घासून झालेले आहे, तर आता इथून कचरा सुद्धा जास्त आहे, तर इथून झाडून घेते म्हणली. तर दोन तीन टाइम इथून झाडे तसं राहावं लागते, तर सकाळी उठल्याबरोबर कधी कधी आरोजी पप्पा पण झाड देत नाही तर मी पण झाडतो, आम्ही दोघं पण झाडतो, असं नाही की ते झाडतात म्हणून. कधी त्याची त्याच्या नजरेमध्ये आला कचरा दिसला तर ते झाडतात, नाही तर मी झाडते सकाळी उठल्यावर. जे लवकर उठते तेच लवकर झाडते, तर आरोजी पप्पा माझ्या अगोदर असतात ते कधी कधी, तर तेच झाडून घेते, नाहीतर मीच झाडून घेते इथून. आणि पाणी तर तेच भरतात बाहेरचं, मी काही पाणी भरत नाही कारण की नळ त्याच टायमावरती ज्या टायम मी स्वयंपाक करत राहते, तर आरोग्य पप्पाच तेच पाणी भरतात, मग मी काही भरत नाही. मी फक्त प्याचा घगरा भरते आणि जे स्वयंपाकाला पाणी लागते तेच फक्त भरते घगरा भर. आणि प्याला तर फिल्टरचं पाणीच वापरावं लागते आम्हाला, तर इथून पाणी मारून घेतलेली आहे मी. आणि हिरवं इथून खूपच राहते की ती पण इथून काळं हिरवं, तर तो जसं तसं होऊन जाते हिरवं. तर इकडे बघू शकता मस्त असे सीताफळं लागलेले आहेत, असे खूप सारे लागलेले आहेत सीताफळं. तर पिकायला तर वेळ आहे आणि गेल्या वर्षी पण असं खूप असं खायला भेटले आम्हाला सीताफळ, नाही तर घेऊनच खावं लागते आम्हाला. आता दोन वर्ष होत आहे की आम्हाला सीताफळ असं घेऊन खावंच लागत नाही, घरीच लागलेले तरी ते तोडायला की खाल्लं असं काम आहे आमचं. तर इथे भांड्याच्या टोपलात ठेवलं आहे, तर इथून पण झाडाचं राहिला, इथून पण झाडून घेणार आहे. तर अगोदर तर मी आतमधून झाडून घेते आणि इकडे बघू शकता रामला मी म्हणजे भाजलेली चणे दिली होती खायला, त्याला आवडते तर तो खात होता आणि बसलेली होता दरवाज्यात, इथे सांडून ठेवलेला दोघांनी पण. तर तो असं जास्त हालत नाही कसं दुखते, तर तो जास्त हालवून राहिलेला नाही आहे दरवाज्यात बसलेला. मी बाहेरचे कपडे काढून आणलेले आहे, आता घड्या पण करून घेते. जे लहान लहान आहेत कपडे रामचे आणि गुड्डांचे, तर ते मी घमेल्यामध्येच ठेवते घड्या करून. आणि जे मोठे आहेत कपडे आमचे आणि माझे आणि आरोग्य पप्पाचे, तर ते दोरीवरतीच ठेवते. काही काही कपाट आहे नाही तर आम्हाला याच्यामध्येच ठेवावं लागते, घमेल्यामध्ये नाही तर दोरीवरती कपडे. तर हे वाकरं आहेत रामच्या, तर हे घड्या करून घेते मी. आणि रामला बसवूनच ठेवली, त्याला बसवावं लागते स्वतःहून, काही तो बसत पण नाही आणि उठत पण नाही. आणि इकडे आरे पण मला मदत करून राहिले, ते पण म्हणत होते की मम्मा मी कपडे घड्या करू लागतो म्हणून. तर ते
ते कपड्याच्या घडा करून झालेले आहेत आणि 3-4 पॅन्ट रामजेवढं दिलेली आहे खेळण्यासाठी. तर मी ठेवत होते घडा करून, तर तो रडता दे म्हणत होता तो पॅन्ट खेळण्यासाठी. तर मग त्यालाच दिली खेळायला. तर दिवान जसं तसंच आहे, तो बसलाच आहे त्याच्यावरती. तर मग काही मग नंतरच व्यवस्थित करेन म्हणले दिवान, बेडशीट व्यवस्थित करून घेईन म्हणले. तर मग त्याला बसू दिलेली आहे तिथंच. तर मग झाडू झाल्यानंतरच मी दिवान व्यवस्थित करून घेणार आहे. तर आता इथून पूर्ण मी आता घर झाडून घेते. तर एक रूम म्हणलं तर लवकरच होते झाडून, काही जास्त काही वेळ लागत नाही, 5 मिनटं नाही लागत, लवकरच झाडून होते. पण कसं ना, चांगलं व्यवस्थित असं झाडावंच लागते, उचलून सर्व सामान, तेव्हाच चांगलं वाटते झाडायला. नाहीतर कसं ना, असं वरवरून झाडलं तर झाडल्याने काही वाटत नाही. म्हणून सर्व सामान उचलूनच मी जागा झाडते. आरोहीने सीताफळचा पाला आणलेली होती बाहेरून, तर तिला रागवली कसे आणले म्हणून. कारण की ते कसं ना, कचरा झाडत राहिला तर काही कचरा असं आणतच राहते झाडल्यावर. तर म्हणून तिला असं रागवतच राहावं लागते की काही कचरा करते झाडून झाल्यावर, पण ते कचरा करते. तर आतमधून तर झाडून झालेलं आहे, तर इथून पण झाडू मारून घेते मी इथून. तर आणि बाहेरचं अंगण पण झाडायचं राहिलेलं आहे, तर हा झाडू मारून घेते. नंतर मी बाहेरचं अंगण पण झाडणार आहे. आणि भांड्याचा टोपला बाहेर ठेवलेला, तो पण आता इकडे आणणार आहे उचलून. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगत जा. तर भेटूया पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करत जा, आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करत जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.